हॅलो एव्हरीवन, मी सौरभ जसराज ऋषिकेश, जो आत्ता USला आहे, पण आम्ही ऋषिकेश सौरभ जसराज ॲज कंपोजर्स आज तुम्हाला सांगायला आलो आहोत गर्लफ्रेंड या अल्बमविषयी. गर्लफ्रेंड आता पिक्चर रिलीज झाला, ज्यात आम्ही 4 गाणी केली आणि त्या गाण्यांमध्ये झालेल्या गमती जमती. आणि माझ्याबरोबर आज आहे श्रुती आठवले, जी कोडे सोपे थोडे या गाण्याची गायिका आहे. तर जसराज, 4 गाणी आपण केली आणि 4ही गाण्यात वेगळी युनिक स्टोरी आहे आपली, तर आपलीच प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती, तर तुला अजून एलॅबरेट करता येईल. येस, प्रत्येक गाण्यात एक वेगळी मजा करायला आम्हाला मिळाली. प्रत्येक गाण्याचा फ्लेवर वेगळा असल्यामुळे वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. जसं श्रुतीचं पहिलंच सोलो सॉन्ग आम्हाला करायला मिळालं, आम्हाला ती संधी मिळाली, पण फार कौतुक झालं श्रुतीचं आणि आम्हाला त्याचा खूप आनंद झाला की आम्हाला जे गाताना जी जे रेकॉर्ड करताना जी मजा येत होती ती आय थिंक लोकांपर्यंत पोचते. तुला काय म्हणावं असं वाटेल या गाण्याबद्दल? ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी मला माझं मराठीतलं पहिलं सोलो गाणं दिलं, त्याबद्दल आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. या गाण्याला इतका अमेझिंग रिस्पॉन्स आला आहे की आय एम रिअली ओव्हरवेल्म. या गाण्याबद्दल सांगायचं असं झालं की जेव्हा मी पहिल्यांदा गाणं ऐकलं त्याच्या आधी मी याचे व्हिज्युअल्स पाहिले होते आणि ते व्हिज्युअल्स इतके इंटरेस्टिंग आहेत जे आत्ता तुम्हाला गाण्यात दिसतात. त्याच्यामुळे आय सॉर्ट ऑफ गॉट लॅच्ड ऑन टू द सॉन्ग. आणि इतकी सुंदर मेलडी आहे, एस्पेशली शेवटचं जे ऑपरॅटिक सेक्शन आहे शिवांगी काळेने गायलेलं, ते इट जस्ट लाइटन्स अप द सॉन्ग. त्यामुळे माझ्यासाठी तर हा खूप जास्ती चांगला आणि खूप मोठा लर्निंग एक्सपिरियन्स होता. हो, आणि सगळी गाणी जी 4 गाणी ती क्षितिश पटवर्धन यांनी लिहिलेली आहेत, तर प्रत्येक गाण्याचा जो युनिक फ्लेवर आहे तो त्या शब्दांमध्ये आणि त्या स्टोरीमध्येही त्यांनी जपलेला आहे. जसं लव्ह स्टोरी गाणं आहे, ते स्वतःच त्यामध्ये एक वेगळी गोष्ट आहे, त्या शब्दां जी पूर्ण गोष्ट क्षितिशने मांडलेली आहे. त्यामुळे ते गाणं आधी क्षितिशने लिहिलेलं आणि नंतर आम्ही ते बसवलं आणि ते गाणं जवळपास पहिला ड्राफ्ट त्याचा 8.5 ते 9 मिनिटाचा झालेला, बट वी कुडंट कट एनिथिंग ऑफ इट. कारण ती गोष्ट होती आणि त्यात किती एडिट करणार, मग करून करून आत्ता जे तुम्ही व्हर्जन ऐकताय ते 6 मिनिटाचं आहे, पण ते फिल्ममध्ये इतकं मस्त फिट होतं त्या पॉईंटला स्टोरीच्या की त्या मूवीमध्ये जेव्हा गाणं वाचतं तर ते खूप इंटरेस्टिंगली केलेलं आहे. आणि नचा गॉट अ गर्लफ्रेंडसुद्धा क्षितिशनेच लिहिलेलं आहे. जसराज, तुझा एक्सपिरियन्स काय होता? आम्ही तर या बाजूला होतो रेकॉर्डिंग स्टुडिओला. त्याच्यात गर्लफ्रेंडमध्ये 3 गाणी गायली आहेत मी आणि तिन्हीमध्ये थोडा वेगवेगळा टोन आणायचा प्रयत्न केला आहे, वेगवेगळ्या फ्लेवर आणायचा प्रयत्न केला आहे. माझं सर्वात आवडतं गाणं लव्ह स्टोरी, कारण खूप असं खूप मजा करता आली त्या गाण्यात. एक गायचं आहे प्लस गाता गाताच ॲक्टिंग अपेक्षित होती आणि त्याची एक वेगळी मजा आली. नचा गॉट अ गर्लफ्रेंड म्हणजे तशी गाणी HSGS फक्त मला गायला बोलवत, बाकी मला तर थँक्यू सौरभ आणि थँक्यू ऋषिकेश, आज तो आमच्यात इथे नाही या सोफ्यावर नाही तो अमेरिकेत आहे. तर येस, तर ते एक वेगळं एक गाताना एक वेगळं प्रेशर मेंटेन करून गाण्याचा प्रयत्न केला, तर आय होप ते आवडेल. आणि केरीदा केरीदो एक स्पॅनिश मराठी गाणं, हे मला शाल्वली बरोबर ड्युएट गाण्याची संधी HSGS यांनी परत दिली, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. शाल्वलीकडनं लिटरली खूप शिकायला मिळालं, म्हणजे ती ज्या पद्धतीने आली गाऊन गेली त्या गाण्याला वेगळ्याच लेवलला घेऊन गेली. त्याच्यानंतर आम्ही अरेंजमेंटमध्ये खूप बदल केले की ओ अच्छा असं आहे का, मग आम्ही ते गाणं तसं सजवलं. तर तिने खरंच 4 चांद लावले त्या गाण्याला आणि फार मजा आणली गाण्यात. क्षितिश पटवर्धननी ते एक शिवधनुष्य स्पॅनिश मराठी बॅलन्स करायचं आणि ते तुम्हाला शब्द नाही फार कळले तरी एकूण गाण्यात त्या म्हणायचे काय हे तुम्हाला कळेल, अशा पद्धतीने ते बॅलन्स केलंय मस्त. अजून आता कुठलं गाणं? पण तेच आहे की मराठी स्पॅनिश हे फर्स्ट एव्हर सॉन्ग आहे, तर आम्हाला वाटतं कुठेतरी की आपलं साऊंड रिजनल मराठी असली लँग्वेज तरी एक ग्लोबल साऊंड असला पाहिजे त्याचा रीच. कारण आपले जे मित्र US ला युरोपला वगैरे असतात त्यांनी ही गाणी
ऐकताना त्यांनाही जाणवलं पाहिजे की येस वी आर ऑल्सो देअर आणि आपण या बिकॉज आयट्यून्स आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण सतत गोष्टी ऐकत असतो नवीन नवीन लॅटिन म्युझिक असेल किंवा जॅझ असेल काही असेल तर आम्हाला वाटतं की आम्ही साऊंड वाईज तेवढे कष्ट घेतले पाहिजे टू मॅच एव्हरीथिंग किंवा क्रिएटिव्ह वाईज अजून ते ब्रेक करून काहीतरी केलं पाहिजे आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आमच्या अख्ख्या त्या ज्युकबॉक्सच्या प्रत्येक बारमध्ये एव्हरी वन हॅज हेल्प्ड अस राईट फ्रॉम मिक्सिंग लाईक तुषार पंडित असेल डॉन स्टुडिओ किंवा विजय दयाळ सर फ्रॉम यशराज स्टुडिओज ते कुठल्याही ह्याच्यात काय म्हणतात कमी सोडत नाही की कुठलाही त्या म्युझिकल पार्ट असेल मिक्सिंगमध्ये काही कुठेही वेळ कमी देणं वगैरे असं असे काही प्रकार होत नाही आणि तेवढेच फॉर्च्युनेट आम्ही आहोत की आमच्याबरोबर जे आर्टिस्ट येतात समीर सप्रे ज्यांनी अकॉर्डियन वाजवली याच्यामध्ये त्यांनी एक वेगळा फ्लेवर आला आहे आयडी राव रॉबिन ज्यांनी ब्रास आणि ट्रम्पेट्स या गोष्टी वाजवल्या आहेत किंवा शिवांगी जसं त्यांनी सांगितलं ओपेरा कुलदीप बर्वे म्हणून क्लासिकल गिटार आहे त्यांनी कोडे या गाण्यामध्ये गिटार वाजवले तर असे खूप मस्त लोक भेटतात इथे आणि दॅट इज व्हॉट डिफाईन्स साऊंड आता की ग्लोबल लेवलला आम्हाला जे करायचं आहे नवीन साऊंड आणि नवीन गोष्टी आणायच्या आहेत तर ते वी आर व्हेरी फॉर्च्युनेट तर हे स्पॅनिश फ्लेवर का आहे कोडे मध्ये पण आहे लव्ह स्टोरी मध्ये पण थोडासा आम्ही तो ठेवलेला आहे म्हणजे तो एक अल्बमचा कलर मेंटेन करण्यासाठी पण ते स्पॅनिश का आहे हे तुम्हाला सिनेमातच जास्त कळेल नचा वाटतं गर्लफ्रेंड म्हणजे नचाला गर्लफ्रेंड मिळाल्यावर डायरेक्ट ट्रम्प तात्यांनी त्याला अभिनंदन का केलं आणि जस्टिन बिबरला इन्सिक्युरिटी का निर्माण झाली हे तुम्हाला कोडे सगळे तुम्हाला चित्रपटातच कळेल आणि म्हणजे आपली अशी स्टोरी का सांगतोय हे पण तुम्हाला कळेल ती स्टोरी खरी आहे का खोटी आहे ते पण कळेल आणि ती गाणी उपेंद्र सिधेनी त्या स्क्रिप्टमध्येच एवढी छान पेरली आहेत गाणी म्हणजे स्क्रिप्टमध्येच त्या गाण्यांचं वर्णन आहे त्या गाण्यात काय काय घडणार आहे हे सुरुवातीपासून आम्हाला माहिती होतं आणि तशी सिच्युएशन तशा निर्माण केल्या त्यामुळे आम्हाला एवढे किडे ॲक्च्युली आम्हाला एवढे एक्सपेरिमेंट्स करता आले आणि अर्थातच अनिश आणि रणजित हे नेहमीच आम्हाला एक्सपेरिमेंट्स करायला कम्फर्ट देत असतात प्रोत्साहित करत असतात आणि जेवढे किडे आम्ही केलेत आय थिंक तेच तेवढे इक्वली व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील कोरिओग्राफ खूप सुंदर केलं आहे फ्रेमिंग गाण्याचं असेल किंवा ओव्हरऑल मूव्हीचंच तर या सगळ्यामध्ये प्रोड्युसर्स आणि डिरेक्टर यांचा खूप मोठा हात आहे सो वी वूड लाईक टू थँक अनिश रणजित उपेंद्र and everyone involved in production team that they have taken songs to different level tumhi amchi gaani youtube varti jukebox ahe video songs ahe amcha hsj official naacha ek music channel pan i mean page pan ahe youtube varti te tumhi aiku shakta amche playlist ahe tikde ya shivay itunes savan spotify sagya aajkal cha latest apps varti amche playlist ahe tar gaani nakki ahe ka amhala kalva kay download karun whatsapp var forward na karu ha क्वालिटी लॉस करायचं असेल तर लिंक फॉरवर्ड येस क्वालिटी लॉस होतो लॉस होतो हे महत्त्वाचं आहे व्हॉट्सअपवर क्वालिटी लॉस होतो आणि आम्ही खूप मेहनत घेतो प्रत्येक गाण्याच्या मागे खूप पैसे खर्च करतो आणि खूप वेळ खर्च करतो तर ते यासाठी करतो की तुम्हाला चांगलं चांगल्यात चांगलं करूया म्हणजे हा लिसनिंग एक्सपिरियन्स तुम्हाला सर्वात चांगला देता यावा वेदर इट इज थिएटर्स ऑर तुम्ही तुझ्या हेडफोनमध्ये ऑर फोनवरती कुठेही ऐकलं तरी एक चांगला लिसनिंग एक्सपिरियन्स तुम्हाला देता यावा तर गाणी नक्की ऐका आम्हाला कळवा कशी वाटतात गर्लफ्रेंड हा पिक्चर आता रिलीज झालाय 26 जुलैला तर तो तुम्ही तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये जाऊन नक्की बघा गाणी ऐका आणि आम्हाला कळवा थँक्यू